रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी 51 क्षेत्रांमध्ये काम केले आहे, म्हणून त्यांचे मार्गदर्शन हे आदर्श देणारे असल्याचे सांगत जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता वक्तृत्व महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वक्तृत्व व निबंध स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व निबंध स्पर्धा 2022-23 आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताह अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध वक्ते व शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते आणि रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाले. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 82वा जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्याने कृतज्ञता सप्ताह साजरा करून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पनवेलमधील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व निबंध स्पर्धा 2022-23 आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध वक्ते व शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य जे एम म्हात्रे, वायटी देशमुख, रयतचे रायगड विभाग इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे ते आधारवड आहेत, कर्मवीर अण्णांचे ते वैचारिक वारसदार आहेत. ज्या संस्थेमध्ये शिकलो त्या संस्थेसाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची देणगी रामशेठ ठाकूर साहेबांनी दिलेली आहे. मी एकच उदाहरण आपल्याला सांगतो की कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम याच हॉलमध्ये सुरू होता. कुटुंब हॉल भरलेला होता, मध्ये सुद्धा जागा नव्हती, काही विद्यार्थी खाली बसलेले होते, पुढचा सगळा भाग कव्हर झालेला होता. आणि साहेबांनी हे पाहिलं आणि मला विचारलं की साधारण किती कॅपॅसिटी आपल्या हॉलची आहे, तर मी त्यांना सांगितलं की आज 200-225 आपण मॅक्झिमम विद्यार्थी याच्यामध्ये सामावून घेऊ शकतो. त्यांनी त्याच कार्यक्रमामध्ये एक घोषणा केली की रे आपल्या महाविद्यालयासाठी एक नवीन ऑडिटोरियम 500 कॅपॅसिटीचं मी बांधून देणार आहे आणि त्यासाठी 2 कोटी रुपयांची पहिल्यांदा देणगी जाहीर केली. प्रत्यक्षात ज्यावेळेस इस्टिमेट आलं त्यावेळेस ते 4 कोटीचं झालेलं होतं. साहेबांनी सांगितलं हे सुद्धा मी देतो आणि 4 कोटीचं इस्टिमेट असलेलं नवीन ऑडिटोरियम आपल्या महाविद्यालयाला साहेब बांधून देणार आहेत. हे एकच उदाहरण मी आपल्याला सांगितलं की एवढे दानशूर व्यक्तिमत्व आज या महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा आपल्याला पाठिंबा असतो, विश्वास असतो. मी साहेब ह्या महाविद्यालयाच्या ह्या उपक्रमासाठी आपलं हार्दिक स्वागत करतो. सरांनी पहिल्यांदा उल्लेख करतो की आपल्याला एक हॉल बांधायचं आहे आणि त्याच्याकरता 2 कोटी 4 कोटी मी जाहीर केलं सप्टेंबर महिन्यामध्ये 22-23 तारखेला. आता 2 महिने होऊन गेले नाही का, काम थांबलं आहे परवानगीला. म्हणजे बाकी मी जर नव्हे हे जर लेन जर झालं तर जिथून आपल्याला बांधकामाच्या परवानगीवर लागतात, अर्किटेक्चर वगैरे लागतं, त्याच्यावर थांबलेलं आहे. बाकी तुम्ही जितका वेळ त्याच्यात लवकर कराल तितकं काम आपलं लवकर सुरू होईल. कारण ते आपल्या हातातलं नाही, सरांच्या हातातलं सुद्धा नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्या त्या सरकारी स्तरावर जात असतात, पण आमची घाई आहे की लवकर लवकर हा हॉल बांधून व्हायला पाहिजे. एक गोष्ट, हा हॉल ही माझी देणगी आणि तुम्ही आता बसला आहे हा विषय एकच आहे. आपलं वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे, वक्तृत्व फुलतं कधी समोर जास्त असे श्रोते असल्यावर. श्रोते आपल्या भाषणाला दाद देतात त्या वेळेला, आणि जास्त श्रोते बसायला पाहिजे तर हॉल मोठा पाहिजे. हे सगळ्या गोष्टी जर बघायला गेल्या तर आपल्या एकत्रच आलेले आहेत. आणि हे कॉलेज असं आहे ज्या कॉलेजला दिबापटे साहेबांनी घडवलं, बसवलं, महात्मा फुले कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचं नाव दिलं. दिबापटे साहेबांनी त्यांचं नाव द्यावं अशा प्रकारची सूचना आली होती या कॉलेजला, पण त्यांनी सांगितलं नाही, आमचे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले आहे आणि त्यांचं नाव त्या कॉलेज द्यावं
आम्ही व्यक्तिगत आम्ही फक्त प्रयत्न करतोय, पण खरी दिशा द्यायचं काम जे आहे आमच्या जीवनाला, या समाजाला, शिक्षण क्षेत्राला ज्यांनी पहिल्यापासून त्यांच्या सावित्रीबाई फुलेंपासून सर्वांना पुढे केलं आणि या समाजाला शिक्षण देण्याचं काम केलं, त्यांचं नाव द्यावं अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला इथं सूचना मांडली आणि आज आपण ते नाव देऊन इथं आपण आपण शिक्षण घेत आहोत. ह्या स्पर्धेमध्ये आपण पद्मविभूषण खासदार शरद पवार साहेब यांचा वाढदिवस त्या निमित्तानं एक हा सप्ताह पण आयोजित केलेला आहे. 7 दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या समाजाला 50 वर्ष ते समाजाला मार्गदर्शन करतायत. त्यांची राजकीय कारकीर्द, त्यांची सामाजिक कार्यकीर्द त्याला 50 वर्ष झाली, ते 82 वर्षे झाली. 82व्या वर्षाचं वाढदिवस निमित्तानं आपण हा सप्ताह साजरा करतोय. रायगड विभाग प्रत्येक संस्थेचे प्रत्येक विभाग त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पवारसाहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन त्यांचा एक आदर्श घेण्यासारखं आहे. अनेक वक्त्यांमध्ये आम्ही सांगतो, आम्ही एक प्रयत्न करतो की 51 क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 51 क्षेत्रामध्ये पवारसाहेब बोलायला उभे राहिले की आपल्याला नक्की समजतं की आता ह्यांच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. ते नुसते बोलत नाही, त्यांच्या भाषणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे आपण जे आता जी काही गोष्ट पुढं आपल्या महाराष्ट्रापुढं देशापुढं प्रश्न उभा असेल तर त्याच्यातून सोडवणूक कशी होईल ती अगदी अलगच सांगतात.